Everyone needs someone to rely on. Yes, everyone needs a friend. So let's come together, celebrate each other, stand united as one. We lift our hands up and pray, lay all our love before Him with all of our faith. He is the change within us. There is a light. Let Him lead the way. Lift our hands up and pray today. Italy. Garibaldi आणि Mazzini-चा देश. अनेक अमेरिकन्स तिथं अभिमानाने भेट देतात. त्याचं कारण क्रिस्टोफर कोलंबस तिथलाच. इटालीच्या जिनोव्हा या गावचा. आणि तिथं त्याचं स्मारक देखील आहे. कोलंबस खरं तर भारताच्या शोधात निघाला होता, पण तो पोहोचला अमेरिकेत. अमेरिकेच्या भूमीचा शोध लावणारा कोलंबस त्याचं निवासस्थान बघण्यासाठी अमेरिकन्स इटालीला आणि विशेषतः जिनोवाला आवर्जून भेट देतात. कोलंबस पासून आयडिया ऑफ एक्सप्लोरेशन ही विज्ञानात येऊ लागते. त्यांनी एक्सप्लोअर केलेला भाग म्हणून अमेरिकेला न्यू वर्ल्ड असं नाव आहे. ओरिजिन ऑफ स्पीशीज या जीवशास्त्राच्या मध्यवर्ती संकल्पनेमध्ये म्हणजे डॉर्विनिझममध्ये वेगवेगळ्या प्रजाती जगाच्या कोणत्या भागात उगम पावल्या, त्यांचं स्पेसिएशन जगाच्या कोणत्या भागात झालं हे वैज्ञानिक शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापैकी एक होता एक रशियन वैज्ञानिक आणि त्याचं नाव निकोलाई वॅविलॉव्ह. NI वॅविलॉव्ह. वॅविलॉव्हनी पिकांचं वर्गीकरण म्हणजे क्रॉप्सचं क्लासिफिकेशन हे दोन प्रकारांमध्ये केलं. ओल्ड वर्ल्ड क्रॉप्स आणि न्यू वर्ल्ड क्रॉप्स. ओल्ड वर्ल्ड क्रॉप्स म्हणजे अमेरिका वगळता जगाच्या इतर भागांमध्ये आढळणारे क्रॉप्स. आणि न्यू वर्ल्ड क्रॉप्स म्हणजे अमेरिकेच्या भागात ज्यांचं ओरिजिन समजलं जातं त्या क्रॉप्स. इटालीचं दुसरं ठिकाण जे अतिशय महत्त्वाचं आहे जीवशास्त्राच्या दृष्टीने आणि ते ठिकाण नेपल्स, नापोली. जीवशास्त्रातली एक महत्त्वाची संस्था नेपल्समध्ये आहे, त्याचं नाव झुलॉजिकल स्टेशन. या झुलॉजिकल स्टेशनची निर्मिती ही एका धनाढ्य झुलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केली आणि त्याची संकल्पना होती की तिथं जीवशास्त्राचं मूलभूत संशोधन आणि त्याला उपयुक्त असलेल्या अनेक
रिसोर्सेस संशोधकांना उपलब्ध होऊ शकतील. झूलॉजिकल स्टेशन हे आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. इटालीमधल्या नेपल्स शहरातलं हे झूलॉजिकल स्टेशन तिथं दरवर्षी येणाऱ्या वैज्ञानिकांच्या भरपूर संख्येसाठी प्रसिद्ध आहे. आणि याच ठिकाणी मॉरिस विल्किन्सचं व्याख्यान डीएनएच्या संशोधनाकडे वळण्यापूर्वी जेम्स वॅटसननी सगळ्यात पहिल्यांदा ऐकलं होतं. तर आता हे जे क्रॉप्स आहेत, पिकं घेतली जातात जगभरामध्ये, त्याच्यातली पहिली चार सगळ्यात मोठी असलेली जी पिकं आहेत, जास्त प्रमाणात घेतली जाणारी पिकं, तर त्याच्यामध्ये राईस येतो, पॅडी, मराठीमध्ये साळी म्हणतात त्याला, साळ शेती, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो गहू, व्हीट, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतं मेज म्हणजे मका, आणि चौथ्या क्रमांकावर जगात सगळ्यात जास्त घेतलं जाणारं पीक आहे ते बटाट्याच. सोलेनेसी फॅमिली, याला नाईट शेड फॅमिली देखील म्हणतात. आपण सोलॅनम मेलॉनजिनाचे काही डिटेल्स, म्हणजे ब्रिंजलचे काही डिटेल्स मागच्या काही भागांमध्ये शिकलो, त्यांच्याविषयी अगदी ब्रीफ इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर सोलॅनम लायकोपर्सिकम म्हणजे टोमॅटो, हा देखील एक सोलेनेसी फॅमिलीचा म्हणजे नाईट शेड फॅमिलीचा घटक आहे. सोलॅनम लायकोपर्सिकम, आणि त्याच्यानंतर तिसरा हा सोलॅनम ट्युबरोसम. बटाटा एक उत्तम आहाराचा एक सोर्स आहे, जरी त्याच्यामध्ये असणारं प्रथिनांचं प्रमाण हे तुलनात्मक कमी असलं तरी सुद्धा त्याची क्वालिटी छान आहे, कारण त्याच्यामध्ये जवळपास सर्वच्या सर्व एसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत. आपण अमिनो ऍसिड्स क्लासिफाय करताना सुरुवातीला त्यांचे दोन मुख्य कॅटेगरीज म्हणजे त्यांचे दोन मुख्य प्रकार करतो. त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे तो आहे प्रोटीनोजेनिक अमिनो ऍसिड्स आणि नॉन प्रोटीनोजेनिक अमिनो ऍसिड्स. काही अमिनो ऍसिड्स हे नॉन प्रोटीनोजेनिक अमिनो ऍसिड सुद्धा आहेत, म्हणजे जे रायबोजोम्स वर त्या mRNAचा कोड कॉपी करून प्रोटीन्स तयार करत नाहीत, अशा प्रकारचे काही नॉन प्रोटीनोजेनिक अमिनो ऍसिड्स आहेत. त्यांच्यापैकी काही नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स देखील आहेत. पुढे तर दुसरा प्रकार आहे तो प्रोटीनोजेनिक अमिनो ऍसिड्सचा, त्याच्यापैकी 20 मुख्य आहेत आणि दोन त्यांचे मॉडिफिकेशन्स आहेत जे मूळ अमिनो ऍसिड्सचं थोडंसं किंचित ट्रान्सफॉर्मेशन होऊन तयार झालेले आहेत. जसे सेलेनोसिस्टीन आहे, त्याच्यामध्ये सेलेनियम जोडला गेला सिस्टीनला. हे जे 20 मुख्य प्रकार आहेत अमिनो ऍसिड्सचे, तर यांच्यापैकी 18 अमिनो ऍसिड्स पोटॅटोमध्ये असलेल्या पॅटाटीन नावाच्या प्रोटीन्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, आढळतात. त्याच्या प्रोटीन्सचा एक चांगला सोर्स आहे पोटॅटो, अर्थात कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स यांचा देखील तो एक चांगला सोर्स आहे आणि जगातलं चौथ्या क्रमांकाचं हे घेतलं जाणारं क्रॉप आहे. बटाटा हा आणखी एका अर्थाने आपल्या सिलॅबसशी जोडला गेला आहे, तो म्हणजे आपण मॉर्फॉलॉजीमध्ये जे प्लांट मॉडिफिकेशन्स शिकतो त्या प्लांट मॉडिफिकेशन्समध्ये अंडरग्राउंड स्टेमचे काही मॉडिफिकेशन्स आपण शिकतो. त्याच्यामध्ये रायझोम येतो, जसं हळद आहे टर्मरिक, किंवा आलं आहे अद्रक. तर ह्या ज्या वनस्पती आहेत हे अंडरग्राउंड स्टेम्स आहेत, दीज आर अंडरग्राउंड मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम कॉल्ड रायझोम. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्यांना ट्युबर्स म्हणतात.
सो लेट्स ट्राई टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट ऑफ ट्यूबर बिफोर वी गो टू द नेक्स्ट पार्ट. लिसन केअरफुली. हा व्हिडिओ जर तुम्ही थोडा लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला असं दिसेल की हा एक शेतकरी आहे जो बटाटा उकरतोय. त्या बटाट्याच्या जवळ असलेली, त्याच्या अवतीभवती असलेली जमीन तो उकरतोय आणि तिथं हे ट्यूबरस असलेले स्वॉलन पार्ट्स आहेत जी वास्तविक एक सिंक आहे ज्याच्यामध्ये त्या वनस्पतीच्या फोटोसिंथेसिसने तयार झालेले, त्याच्या मेटाबॉलिझममध्ये तयार झालेले सर्वच्या सर्व शुगर्स हे स्टार्चमध्ये कन्वर्ट होऊन ते फ्लोएम मधून खाली येतात आणि ते साठवले जातात या ट्यूबर्समध्ये. त्याचं स्टार्चमध्ये कन्व्हर्शन होऊन हे स्टार्च फिल्ड असलेले फॉर्म्स हे अंडरग्राउंड स्टेम म्हणून हे फुगीर भाग तयार होते. तुम्ही जर लक्षपूर्वक बघताय तर तिथे एक स्टोलनचं टोक आहे ज्याच्या टोकावर हे पोटॅटो, हे बटाटे आहेत. आपण थोडंसं आणखी व्यवस्थित याला समजून घेऊयात. जर तुम्ही आता इथं या ठिकाणावर जर या वनस्पतीला बघितलं, बटाट्याच्या या रोपांना, तर त्याच्यापासून एक आडवी अशी एक ब्रांच गेलेली आहे. ही त्याच्या लोअर इंटरनोडवरून, जमिनीच्या जवळ असलेल्या नोडपासून, तिथं असलेल्या ॲक्झिलरी बडपासून ही आडवी वाढत गेली आहे. इंग्रजीमध्ये याला प्रोस्ट्रेट ग्रोथ म्हणतात. तर या मॉडिफिकेशनचं, या एक्सटेन्शनचं नाव हे स्टोलन आहे. तर हा एक स्टोलन असा क्रीप करत गेला आहे सरपटत आणि नंतर तो जमिनीच्या आत गेला आहे आणि त्याच्या टोकावर हे पोटॅटोज म्हणजे बटाटे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय? तर जर समजा आपण हा एक्सटेंडेड असलेला स्टोलन बघतोय तर या स्टोलनच्या टोकावर हे स्टार्च फिल्ड असलेले ट्यूबर्स आहेत. हे पोटॅटो हे त्या प्लांटचं प्रॉडक्ट, ते फ्रूट नाही आहे, डबल फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट नाही आहे. किंबहुना हे एक जमिनीच्या खाली असलेलं स्टार्ची असलेलं स्टेम आहे. त्या स्टेमचा टर्मिनल पार्ट आहे ज्याला ट्यूबर म्हणतात आणि त्याच्यामुळं या प्रजातीचं नाव देखील सोलॅनम ट्यूबरोसम आहे. तर या बटाट्याचं आणखी एक वैशिष्ट्य दुसरं हे त्याच्या मॉर्फॉलॉजीविषयी झालं आणि आता आपण त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊयात. थोडंसं लक्ष देऊन समजून घ्या काय. तर आपले भारतातले एक थोर वैज्ञानिक, भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन, तर त्यांची डॉक्टरेट, त्यांची PhD ही बटाट्यावरच्या पॉलीप्लॉइडीवर आहे. मराठीमध्ये बहुगुणन असा शब्द वापरतात त्याला, पॉलीप्लॉइड्सना. आणि शेतीशास्त्राकडे स्वामीनाथन कसे वळले हा एक मोठा रंजक आणि समजून घेण्यासारखा इतिहास आहे. त्यांच्या तरुण वयात जेव्हा ते त्यांच्या डिग्री कोर्सला प्रवेश घेणार होते त्यावेळीची गोष्ट आहे. साधारणपणे इसवी सन 1941 ते 43 हा काळ आहे, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वीचा जवळपास 6-7 वर्षपूर्वीचा हा काळ आहे. ब्रिटिशांच्या या कारभाराचा सगळ्यात जास्त त्रास जर कुठे झाला तर तो बंगालमध्ये झाला. ह्या 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जगानं दोन महायुद्ध बघितली. या दोन महायुद्धांपैकी दुसरं महायुद्ध जे आहे त्याचं स्टेज होतं हे पूर्ण, म्हणजे एशिया हे त्याचं केंद्र होतं. त्या महायुद्धांची अनेक महत्त्वाच्या घटना त्या इकडं घडल्या, इन्क्लुडिंग जापानवर झालेला नंतरचा हल्ला. परंतु जापाननी मुळात
ब्रिटिशांची रसद रोखली, ब्रह्मदेश ताब्यात घेऊन. जे काय तर भारताकडून चीनकडे होणारा व्यापार हा बंगालच्या उपसागरातून व्हायचा, आणि तो होत असताना ब्रह्मदेश म्हणजे बर्मा हा मध्ये यायचा, आज आपण म्यानमार म्हणतो त्याला. तर तो भाग जपाननी हल्ला करून तो स्वतःच्या ताब्यात घेतला. तिथली सगळी भाताची जी भाताचं तिथलं जे संपूर्ण उत्पादन होतं अन्नधान्याचं ते त्यांनी ताब्यात घेतलं, आणि त्याच्यामुळं बंगालकडे ब्रिटिशकालीन भारतात येणारा जो भाताचा पुरवठा आहे तो बंद झाला. आणि याच्या जोडीला अजून एक दुर्दैव असं की एक वादळी पावसामुळं त्या वर्षीचं तिथलं बंगालमधलं भाताचं पीक संपूर्ण कोलमडलं गेलं ते, आणि ते गेल्यामुळं आता ब्रिटिशांनी तिथं जो उपलब्ध असलेला साठा होता भाताचा तो देखील ताब्यात घेतला. या आर्टिफिशियल फॅमाईननी म्हणजे या कृत्रिम दुष्काळाने बंगालची जनता अन्नधान्याला तरसली. जवळपास 35 लाख बळी या दुष्काळाने बंगालमध्ये घेतली, आणि या बातम्या संपूर्ण देशभर पसरत होत्या. आणि त्या काळामध्ये एक संवेदनशील मनाचा तरुण डॉक्टर स्वामीनाथन त्यांनी त्यांचं शिक्षण हे या देशाच्या अन्नधान्याच्या उत्पादकतेच्या वाढीकडे नेण्याचं ठरवलं मनाशी, आणि त्यांनी त्यांची आणखी एक डिग्री ही मद्रास प्रेसिडेन्सीमधल्या एका ॲग्रिकल्चर कॉलेजमधून घेतली. नंतर ते तिथून त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशन स्टडीजसाठी त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ते दिल्लीला आले. नंतर स्वामीनाथन हे त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणानंतरच्या संशोधनासाठी म्हणजे त्यांच्या PhD साठी ते नेदरलँडच्या एका फेलोशिपवर ते पश्चिमेकडे त्यांनी प्रयाण केलं, तिकडे गेले ते. त्यानंतर त्यांनी वर्षभरामध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांचा पोटॅटो पॉलीप्लॉइडीवरचा प्रबंध सादर केला. तर तुम्ही इथं ही जी बघताय ही एक ॲनिमल सेल आहे. या ॲनिमल सेलचा हा सेल मेम्ब्रेन आहे. याच्यामध्ये असलेला हा न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियसच्या आत आपलं जेनेटिक मटेरियल आहे. हे जेनेटिक मटेरियल म्हणजे डीऑक्सीरायबोन्युक्लिक ऍसिड मॉलिक्यूल म्हणजे DNA मॉलिक्यूल. हा मॉलिक्यूल या DNA ची लांबी ही प्रचंड आहे. म्हणजे काय तर ही सेल आपल्या डोळ्यांना दिसत नाही, नॉर्मल डोळ्यांना. म्हणजे आपण जर मायक्रोस्कोप खाली पाहू तर थोडाफार किंचित एखादा ब्लॉब दिसेल साध्या मायक्रोस्कोप खाली जर आपण बघू. याच्या आत हा न्यूक्लियस आहे सेलचा, एक ऑर्गॅनेल आहे. या ऑर्गॅनेलच्या आत इथं हा एक लांब दोऱ्यासारखा असलेला एक मॅक्रोमॉलिक्यूल ठेवलेला आहे ज्याचं नाव DNA आहे. एक मी तुम्हाला मागच्या वेळी पण उदाहरण दिलं होतं की साधारण टेनिस बॉलच्या आकाराचा जर आपण हा न्यूक्लियस गृहीत धरला तर अंदाजे 38 ते 39 मैल लांबीचा दोरा हा त्याच्यात आपण जर आत ठेवून दिला तर ते जसं असेल तसं इथे याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काय तर DNA हा एक्स्ट्रीमली लॉंग मॉलिक्यूल आहे. किती आहे तर आपल्या उंची इतका लांब DNA हा या
इनव्हिजिबल सेलमध्ये ठेवलेला आहे, कारण त्याची डायमीटर 2 नॅनोमीटर आहे, खूप कमी आहे. आता हा जो DNA मॉलिक्यूल आहे, तर हा तसा 23 वेगवेगळ्या मॉलिक्युल्सच्या फॉर्ममध्ये आहे एका हॅप्लॉइड कॉम्प्लिमेंटमध्ये. हे 23 मॉलिक्युल हे मदरकडून येतात आणि 23 हे फादरकडून येतात आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होतो. आता हे जे 23 मॉलिक्युल आलेले आहेत एखाद्या सेलमध्ये आलेले, तर त्यांच्यामध्ये हा DNA एखादा रिअल ठेवावा असा ठेवलेला आहे, म्हणजे याचा एक्स्ट्रीमली कंडेन्स्ड फॉर्म आहे. तो हिस्टोन नावाच्या प्रोटीन्सच्या कोअर्सवर तो गुंडाळलेला असतो आणि त्याची कॉइलिंग होते, परत त्याची सुपर कॉइलिंग होते आणि ह्यांच्यापासून न्यूक्लिओझोम, सोलेनॉइड, सुपर सोलेनॉइड असे फॉर्म्स आपण नंतर डिस्कस करू ते. तर हे होत होत या क्रोमोझोमचा आर्म हा सगळ्यात जास्त कंडेन्स्ड असलेला फॉर्म आहे. तर प्रत्येक प्रजातीमध्ये, प्रत्येक स्पीशीजमध्ये या क्रोमोझोम्सची संख्या ही निश्चित असते. एव्हरी स्पीशीज हॅज अ फिक्स्ड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. जसं आपण माणसामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये असं शिकतो की आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, 46 म्हणजे 23 जोड्या आहेत, 23 pairs आहेत. तसं प्रत्येक प्रजातीमध्ये असणारी क्रोमोझोम्सची संख्या ही निश्चित आहे आणि आपण त्याचा जो हॅप्लॉइड कॉम्प्लिमेंट आहे त्याला क्रोमोझोमचा एक संच म्हणतो. आपण त्याला N असं इंडिकेट करतो. तर नॉर्मली आपल्या सेल्समध्ये या फर्टिलायझेशनपासून 2 सेट एकत्र येत असल्यामुळं डिप्लॉइड कंडिशन आढळते, म्हणजे सेल्समध्ये क्रोमोझोम्सच्या जोड्या असतात, 2N कंडिशन असते, 23 जोड्या क्रोमोझोम्सच्या असतात. परंतु असं आहे का की हे जे क्रोमोझोम्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये कुठं जास्त प्रमाणामध्ये आढळतात का, जास्त संख्येत आढळतात का? तर आपण ते 1-2-3 एक्झाम्पल्स त्याचे बघूयात. लेट सी सम एक्झाम्पल्स ऑफ दॅट. सी, हा एक ह्युमन बॉडीचा ट्रंक रिजन आहे. हा जो पूर्ण भाग आहे इथून इथपर्यंत असलेला, याला नाव आहे ट्रंक म्हणतात. आणि या ट्रंकमध्ये 2 भाग आहेत जे एका मस्क्युलर डायफ्रामनी सेपरेटेड आहेत, म्हणजे एक स्नायूची एक अशीच आडवी पट्टी जी इथे अशी डोम शेप्ड आहे. वर इथं थोरॅक्स आहे आणि इकडे खाली ॲबडॉमेन आहे. परत पुन्हा आपण त्याच्या इटायमॉलॉजीकडे बघूयात. ॲब म्हणजे दूर, ॲबडक्शन म्हणजे शरीरापासून दूर जर एखादा ऑर्गन जात असेल ॲक्सिसपासून तर त्याला ॲबडक्शन म्हणतात. त्या मुवमेंटला जर जवळ येत असेल तर त्याला ॲडक्शन म्हणतात. तर ॲब या शब्दाचा अर्थ आहे दूर, ॲक्सिसपासून दूर, त्याला ॲबॅक्शियल म्हणतात. तसंच इथं या डोम शेप्ड डायफ्रामपासून दूर गेलेला हा भाग, ही डायफ्राम इकडे थोरॅक्सकडे वळलेली आहे आणि त्याच्यापासून दूर असलेला हा भाग ॲबडॉमेन. आता इथं या थोरॅसिक रिबकेजमध्ये हे लंग्स आहेत, इथं हार्ट आहे आणि या इथं उजवीकडे हा लिव्हर नावाचा अवयव आहे, जी आपल्या शरीरातली लार्जेस्ट ग्लँड आहे. हेपॅटॉलॉजी म्हणतात त्याच्या अभ्यासाला. तर हा जो लिव्हर आहे, जर आपण ॲनाटॉमीच्या भाषेत जर बोलणार असलो तर हा राईट हायपोकॉन्ड्रियममध्ये आहे. आता हायपोकॉन्ड्रियम का म्हटलंय, कारण या ज्या रिब्ज आहेत इथं असलेल्या, आपल्या छातीच्या पिंजऱ्याचा भाग असलेल्या, तर या इथं मध्यभागी असलेल्या स्टर्नमला एका कॉस्टल कार्टिलेजमधून जोडलेल्या असतात. यांना व्हर्टिब्रो स्टर्नल रिब्ज म्हणतात, पहिल्या 7 रिब्ज. त्याच्यानंतरची जी 8वी, 9वी आणि 10वी रिब आहे, म्हणजे ही एक, ही दुसरी, ही इथे तिसरी, तर यांचे कॉस्टल कार्टिलेजेस जे असतात ते स्टर्नमला न जोडलेले असून ते वरच्या रिबच्या कॉस्टल कार्टिलेजला जोडलेले असतात, म्हणून त्यांना व्हर्टिब्रो कॉन्ड्रल रिब्स म्हणतात.
यांच्या कॉस्टल कार्टिलेजेसची एक पट्टी इथं तयार होते आणि ती तयार झाल्यामुळं हा जो भाग आहे याच्या खाली असलेला भाग, याच्या आत असलेला भाग त्याला हायपोकॉन्ड्रियम म्हणतात. कॉन्ड्रियम या शब्दाचा अर्थ आहे कार्टिलेज, कॉन्ड्रोसाइट्स म्हणजे कार्टिलेजमध्ये असलेल्या सेल्स. तर इथं ही लिव्हर नावाची ग्लँड आहे. हेपॅटोसाइट्समध्ये पॉलिप्लॉइडी आढळते, म्हणजे त्यांच्यामध्ये क्रोमोझोम्सची संख्या ही 2N पेक्षा जास्त टेट्राप्लॉइड सेल्स पण आढळतात. आपल्या शरीरातल्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये काही टेट्राप्लॉइड सेल्स आपल्याला बघायला मिळतात, आढळतात. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊयात, ते एक्झाम्पल आहे सर्क्युलेटरी सिस्टीम मधलं. तर आपल्या ब्लड सेल्समधली एक इरिथ्रोसाइट आहे, दुसरे आपल्या डिफेन्स सिस्टीम तयार करतात त्या ल्युकोसाइट्स आहेत, म्हणजे WBCs आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रकारची सेल आपल्या रक्तामध्ये आढळते, जिला आपण थ्रम्बोसाइट किंवा त्याला आपण ब्लड प्लेटलेट म्हणतो. ही जनरली इन्युक्लिएटेड असलेली एखादी छोटीशी स्लाइस आहे. कशाची? तर एका अशा सेलची जिचा न्यूक्लियस हा प्रचंड मोठा आहे. तिचा न्यूक्लियस प्रचंड मोठा आहे म्हणून तिला मेगा कॅरिओसाइट म्हणतात. ऑलमोस्ट नॉर्मल सेलच्या 16 पटीने जास्त, म्हणजे 32N. आणि तर 32N इतके क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे ही नुसती पॉलिप्लॉइडी नाही तर ही सुपर पॉलिप्लॉइडी झाली, म्हणजे ज्याच्यामध्ये नॉर्मल क्रोमोझोमच्या संख्येच्या 16 पटीने जास्त क्रोमोझोम्स आहेत. तर ही जी सेल आहे ही नाव, हिचं नाव मेगा कॅरिओसाइट्स. आणि या मेगा कॅरिओसाइट पासून नंतर प्लेटलेट्स तयार होतात आणि त्या अशा इनॅक्टिव्ह असतात. जखमेवर ॲक्टिवेट होत असताना त्याच्यावर प्रोजेक्शन्स तयार होतात जे एकमेकांमध्ये एन्टँगल होतात, थ्रम्बस तयार होताना, खपली तयार होत असताना. पुढे तर पॉलिप्लॉइडी नॉर्मली देखील आपल्याला बघायला मिळते. निसर्गत अनेक पिकं ही पॉलिप्लॉइड आहेत, म्हणजे व्हीट हा पॉलिप्लॉइड आहे. व्हीटमध्ये आपण हेक्झाप्लॉइड हा व्हीटच्या व्हरायटीज आपण आज ज्या पाहतो व्यवहारामध्ये असलेल्या त्या हेक्झाप्लॉइड आहेत. 6N कंडिशन त्यांच्यामध्ये आढळते. तर पुढे पोटॅटो हा पॉलिप्लॉइड आहे. तर त्याच्या पॉलिप्लॉइडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉसेस घेऊन किंवा त्याच्या एखाद्या वाईल्ड टाईप असलेल्या फॉर्मपासून, म्हणजे निसर्गात ज्याप्रमाणे या कृषी क्रांतीच्या दरम्यान हजारो वर्षात झालेल्या या डोमेस्टिकेटेड सिलेक्टेड व्हरायटीज तयार झाल्या आर्टिफिशियल सिलेक्शनमधून, तर त्यांचा जो मूळ वाईल्ड टाईप फॉर्म होता पोटॅटोचा, तर त्याच्यासोबत काही क्रॉसेस घेऊन डॉक्टर स्वामीनाथननी एक फ्रॉस्ट रेझिस्टन्स त्याच्यामध्ये तयार केला. तर हे जे डिझायर्ड ट्रेट्स आहेत, हे ट्रेट्स एखाद्या वनस्पतीमध्ये आपल्याला इंड्यूस करता येऊ शकतात. म्हणजे एखाद्या पेस्टचा रेझिस्टन्स आहे, कीटकाचा रेझिस्टन्स आहे. पोटॅटोवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट्स हे त्यांचा अटॅक होऊ शकतो. त्याच्यापैकी फंगल इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा नेमॅटोड्स असू शकतात किंवा व्हायरसेस बॅक्टेरियासुद्धा त्याला इन्फेक्ट करू शकतात. तर हा त्या प्रजातीमध्ये निसर्गत त्याचा रेझिस्टन्स कसा इंड्यूस करता येईल, म्हणजे त्याची एक दुसरी अशी व्हरायटी आहे का जिच्यामध्ये तो निसर्गाचा रेझिस्टन्स आढळतो. म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये समजा आपण असं गृहित धरू की एखादा बटाटा हा उंच अशा कुठल्या तरी एखाद्या माउंटेन रिजनमध्ये जिथं बर्फाळ वातावरण आहे तिथे जर समजा बटाटा घेतला चाललाय पीक म्हणून, तर तिथं असलेला तो बटाटा हा इकडच्या टेरेस्ट्रियल अगदी रेग्युलर टेरेनवर असलेल्या बटाट्याच्या सोबत जर आपण तो क्रॉस केला, तर तो क्रॉस केल्यानंतर आपल्याला तो ट्रेट जो फ्रॉस्ट रेझिस्टन्स आहे, म्हणजे थंडीचा रेझिस्टन्स आहे, तो त्याच्यामध्ये टाकता येऊ शकतो का. प्लांट ब्रीडर्स या मॉडिफिकेशन्सचा अशा अनेक अँगल्सनी विचार करतात.
तर पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही प्लांट ब्रीडर्सचे एक्झाम्पल्स आणि त्याच्यानंतर आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणजे GMO याच्याविषयी बोलणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग सो काइंडली. आणि आता परत पुन्हा भेटूयात. आजसाठी इतकंच.